नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची बालभारती प्रकाशनाची विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील भाग 1 प्रात्यक्षिक क्रमांक 10 पूर्ण करणार आहोत. पा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही, सेमीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक, इयत्ता 10वीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंदवही, शारीरिक शिक्षण मार्गदर्शन व नोंदवही, गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, जलसुरक्षा वही पूर्ण करायची असेल तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या. प्रात्यक्षिक क्रमांक 10, उद्देश बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर काढणे, साहित्य बहिर्गोल भिंग, भिंगांचे स्टँड, मीटरपट्टी, स्टँडसह पडदा इत्यादी. या ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे. आपल्याला आकृतीला नाव द्यायचे आहे आपाती प्रकाश किरण, बहिर्गोल भिंग, पडदा, मीटरपट्टी. पुढे कृती देण्यात आलेली आहे. निरीक्षण मीटर पट्टीचे लघुत्तम माप 1 मिमी. निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे. दूर अंतरावरील पदार्थ भिंगांचे केंद्र व पडदा यांच्यातील अंतर, त्या ठिकाणी आपण लिहून घेतलेले आहे. निरीक्षण तक्ता 1 आणि निरीक्षण तक्ता 2. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून प्रात्यक्षिक क्रमांक 10 पूर्ण करायचे आहे. निष्कर्ष अनुमान 1. बहिर्गोल भिंगाचे पहिले नाभीय अंतर 20 सेंटीमीटर. 2. बहिर्गोल भिंगाचे द्वितीय नाभीय अंतर 20 सेंटीमीटर. आणि 3. 1 व 2 वरून प्रयोगासाठी वापरलेले भिंग सममित भिंग आहे नाही आपण खोडायचे आहे. बहुपर्यायी प्रश्न 1. एका विद्यार्थ्याने बहिर्गोल भिंगाच्या साह्याने खिडकीच्या गजांची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावर घेतली, परंतु उत्तम प्रतिमा मिळविण्यासाठी त्याच्या शिक्षकांनी त्याला खिडकीऐवजी दूर अंतरावरील एक झाडाची प्रतिमा घेण्यास सुचविले. सुस्पष्ट प्रतिमा मिळवण्यासाठी भिंग कोठे हलवावे लागेल? त्याचा क पर्याय बरोबर आहे पडद्याकडे. दुसरे विधान, समजा तुम्हाला वक्रीभवक दुर्बीण बनवायची आहे तर तुम्ही निवड कशी कराल? त्याचा क पर्याय बरोबर आहे 2 बहिवक्र भिंगे. तिसरे विधान, नाभीय अंतर काढताना मिळणारी प्रतिमा टिंबटिंब असते, त्याचा क पर्याय बरोबर आहे उलट व वास्तव. चौथे विधान, भिंगांची जाडी कायम ठेवून त्रिज्या वाढविल्यास नाभीय अंतर टिंबटिंब, त्याचा क पर्याय बरोबर आहे वाढेल. आणि पाचवे विधान, घड्याळाची वापरत असलेले भिंग घड्याळापासून किती अंतरावर धरत असावा, त्याचा ब पर्याय बरोबर आहे नाभीय अंतरापेक्षा कमी अंतरावर. पुढे आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक 1. बहिर्गोल भिंगाच्या नाभीय अंतराच्या साह्याने संयुक्त सूक्ष्मदर्शीचे कार्य स्पष्ट करा. उत्तर, आम्ही संयुक्त सूक्ष्मदर्शीमध्ये बहिवक्र भिंग वापरतो. एक भिंग वस्तुनिष्ठ भिंग म्हणून वापरली जाते आणि दुसरी नेत्रिका म्हणून वापरली जाते. वस्तू वस्तुनिष्ठ भिंगांच्या नाभीय अंतराच्या पलीकडे ठेवली जाते. वस्तुनिष्ठ भिंग वस्तूपेक्षा मोठी असलेली वास्तव आणि उलट प्रतिमा तयार करते. ही प्रतिमा नेत्रिकासाठी एक वस्तू म्हणून काम करते. पा या ठिकाणी जागा पुरली नाही म्हणून आपण इथे लिहून घेतलेले आहे. दुसरा प्रश्न, बहिर्गोल भिंगाच्या साह्याने आभासी प्रतिमा केव्हा निर्माण होईल? आभासी प्रतिमा आपण पडद्यावर का घेऊ शकत नाही? उत्तर, जेव्हा वस्तुनिष्ठ भिंग आणि भिंगांच्या प्रकाशीय केंद्रामध्ये ठेवला जातो तेव्हा बहिर्गोल भिंगाद्वारे आभासी प्रतिमा तयार होते. आभासी प्रतिमा स्क्रीनवर प्रक्षेपित केली जाऊ शकत नाही कारण प्रकाश किरण प्रतिमा तयार करण्यासाठी प्रत्यक्षात भेटत नाही परंतु भेटताना दिसतात. तिसरा प्रश्न, एका बहिर्गोल भिंगाचा F1 व F2 भिन्न असल्यास त्या भिंगाच्या वक्रता त्रिज्याबाबत तुमचे मत व्यक्त करा. F1 व F2 सारखे असतील तर त्या भिंगास काय म्हणतात? उत्तर, जर बहिवक्र भिंगाची F1 आणि F2 भिन्न असेल तर त्याच्या बहिवक्र पृष्ठभागांची त्रिज्या भिन्न असते. F1 आणि F2 समान असलेल्या लेन्सला सममित भिंग म्हणतात. पा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भाग 1 मधील प्रात्यक्षिक क्रमांक 10 पूर्ण केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.